आता बातमी आहे एस न्यूजच्या आणखी एका इम्पॅक्टची वीज बिल वसुलीसाठी महावितरणाच्या कडे उपकेंद्रातील अधिकाऱ्यांकडून अन्य कामांसाठी शेती पंपधारकांची अडवणूक केली जात असल्याचं वृत्त एस न्यूजनं सोळा जानेवारीच्या बातमीपत्रात प्रसारित केलं होतं याची दखल घेत महावितरणाचे अभियंता सचिन पाटणकर आणि विठ्ठल पाटील यांनी वीज ग्राहकांच्या मागणीनुसार डीपीचं काम पूर्ण केलंय उद्यापासून शेतीपंपाच्या वीज ग्राहकांना सुरळीतपणे वीज पुरवठा होणार असल्यानं शेतकऱ्यांनी एस न्यूजला धन्यवाद दिलेत महावितरणच्या कळे उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या चिंचवडे इथल्या दोन डिपींचं पुराच्या काळात नुकसान झालं होतं त्यामुळे या डिपीवर अवलंबून असणाऱ्या शेतीपंपांना वीज पुरवठा होत नव्हता शेतकऱ्यांनी या प्रश्नाकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं परंतु वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची अडवणूक करत या डीपीच्या दुरुस्तीकडे महावितरणचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता शेतीपंपांचा वीज पुरवठा बंद असल्यामुळे सुमारे तेवीस शेतकऱ्यांकडील ऊस आणि इतर पिकांचं नुकसान होत होतं एस न्यूजनं शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्यानंतर महावितरणला जाग आली महावितरणचे कळे शाखेचे अभियंता सचिन पाटणकर आणि विठ्ठल पाटील यांनी डीपी दुरुस्तीची गरज असलेल्या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून डीपी दुरुस्तीच्या कामाला प्राधान्य दिलं नादुरुस्त डीपी बदलण्यात ना आले असून उद्यापासून या डीपीवरील शेतीपंपांचा पुरवठा सुरू होणार आहे कार्यतत्परतेबद्दल महावितरणचे पाटणकर यांचं तसंच शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल शेतकऱ्यांनी येस न्यूजचे आभार मानलेत आमच्या ट्रान्सफॉर्मर महापुरात खराब झालेले होते याची यश न्यूजने खबर दिली होती आणि या ख बातमीचा पाठपुरावा करून एम एस सी बीने आज आमचे ट्रान्सफॉर्मर दोन्ही पण उपलब्ध करून दिलेले आहेत आणि यांच्या या बातमीचा पाठपुरावा केल्यामुळे आम्हाने आता हे दोन्ही पण ट्रान्सफॉर्मर बसवले असल्यामुळे मी एस पी एन न्यूजचे आणि साहेब व कंत्राटदार विठ्ठल पाटील यांचे